नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? कोकण लाईक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, गणपती जवळ आले ना की सगळ्यांची धामधूम चालू असते आणि उत्साही तेवढाच असतो. मित्रांनो, आम्हाला मुख्य बाजारपेठ आहे ती दापोली शहराची पडते आणि दापोली हे मुख्य शहर मित्रांनो माझ्या वणनगावापासून आय थिंक 5 किलोमीटरच्या अंतरावरती असेल. आणि आज मित्रांनो आपण दापोली शहराची बाजारपेठ संपूर्ण फिरणार आहोत. बाजारपेठेतील मित्रांनो दुकाने आहेत ना, फुलं मालं किंवा लाईटिंग आहे ज्याने सजलेली असतात आणि खूप असे डेकोरेटचे साहित्य वगैरे असे सर्व दुकानांच्या बाहेर असे लावलेले असतात. तर आज ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर बघूया मित्रांनो, छोटा कदाचित हा मित्रांनो हा व्हिडिओ छोटासा होईल. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं नक्की सांगेन. तर मित्रांनो आता आपण जाऊया बाजारपेठेच्या दिशेने. आणि मित्रांनो चॅनलवर जर का नवीन असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतील. चला तर मग मित्रांनो आता निघूया आपण दापोलीच्या दिशेने, म्हणजे बाजारपेठेत फिरूया. चला मित्रांनो, आता आपण आलो आहे दापोलीतील केळस्कर नाक्यामध्ये. आणि इथे मित्रांनो अबोर दिसते समोर, इथे गणपतीचं विसर्जन होतं. इथे छोटंसं तळाव आहे, इथे छोट्या गणपती असतात ना मूर्ती, त्यांचं इथे विसर्जन होतं. तर मित्रांनो आता तुम्ही इकडे बघताय आहे केळस्कर नाक्यामधील दृश्य. आणि मित्रांनो इथे तळाव आहे, समोर दिसत असेल तुम्हाला तो तळाव आहे, म्हणजे गणपती विसर्जनासाठी खास केलेला आहे तो. आणि जे 5 दिवसाचे गणपती असतात किंवा 12 दिवसाचे गणपती असतात, छोटे गणपती असतील ना, तर मित्रांनो इथे विसर्जन केले जातात. तर त्यासाठी इथे हा तळाव बांधलेला आहे. आणि मित्रांनो इकडे बघताय दापोली नगरपंचायतमधली माणसं इथे कामं करतायत, स्वच्छतेचं काम करतायत.
चला तर मग मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की दापोली ह्या मुख्य बाजारपेठेतील दुकानं कशाप्रकारे सजलेली आहेत. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती ना खूप दिवसांनी दापोली बाजारपेठेचा व्हिडिओ आला आहे. तर मी ह्याच्या आधी व्हिडिओ केला नसेल, हा पहिलाच व्हिडिओ असेल दापोली बाजारपेठेचा. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवर जर का नवीन असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन म्हणून दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतं. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता उद्या गणपत येतील. आजची तारीख आहे 8 सप्टेंबर आणि उद्या 9 सप्टेंबर उद्या गणपतीचं आगमन होणार. तर मित्रांनो, असा विचार केला आहे की आता डेली व्लॉग करूया, तर बघूया कसं म्हणजे पॉसिबल होईल त्याप्रमाणे मी व्हिडिओ टाकत जाईन. पण मी असं ठरवलं आहे की सध्या आपण डेली ब्लॉग करूया गणपती विसर्जन होईपर्यंत. तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.